सहा चेंडू 25 धाबांची गरज, सहा बॉल 25 धाबा, एक मोठ टार्गेट अजूनही चेसिंग करायचं आहे नक्कीच। इथं जर योगेश पवार असताना तर म्हणू शकलो असतो की सहा बॉल 25 धावा नक्कीच होतील, कारण अनेक वेळा या खेळाडूला पाहिलंय, सहा बॉल 25 असू द्या, सहा बॉल 30 असू द्या, मागच्या 2-3 वर्षापूर्वी कामत गावामध्ये योगेश पवारची बॅटिंग पाहिली होती, लगातार 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकले होते आणि जिंकण्यासाठी देखील 6 बॉलमध्ये 25 धावांची गरज होती, काय बॅटिंग केली होती। हो, या दरम्यान आता वाईट चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय। मानगाव निजामपूर आंतरगाव क्रीडा वेलफेअर असोसिएशनचे सदस्य सुशांत पवारांचं आगमन झालेलं आहे, त्यांचा इथे सामना चालू होणार आहे, त्यांचा सत्कार आमच्या गावचे भाऊसाहेब नलावडे करणार आहेत, त्याचा सत्कार त्यांनी स्वीकारायचा आहे। गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय पुन्हा एकदा सतीश कोदे, ज्याने फक्त एकच धाव खर्च केली आणि बॅटिंग देखील पॉवरफुल केली आहे, या मॅच मध्ये जरूर सतीश कोदेने लय पकडली आहे, फॉर्म पकडलाय, एक ऑलराउंडर खेळाडू आहे विळेगा संघातला। यावेळेस आपण पाहतोय सुरेख चटका कव्हरच्या दिशेला, हा मात्र ब्लॅक स्मॅश क्रॅकर दणदणीत रॉयल तडाखेबंद षटकार, 40 धावा थॉम्पसन कव्हर, पाच बॉल मध्ये 18 धावांची गरज, जिंकण्यासाठी अजूनही 5-18 म्हटलं तर मॅच थोडीशी बनवली आहे, जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय। ओ हो, कॉमेंट्री बॉक्सला टाटा बाय बाय सांगितलं फलंदाजाने शाहीर, खूप छान समालोचन तुमचं आहे, मला तुमचं स्वागत करायचं आहे आणि कॉमेंट्री बॉक्सला टाटा बाय बाय सलामी दिले, लांब लांब लचक षटकार, क्या बात है, 4 बॉल 12 धावांची गरज, कुठली मॅच कुठे फिरवली आहे, कधी कधी म्हणतो ना दादा आपण कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा, तसं ही मॅच कुठे होती आणि कुठे नेऊन ठेवली आहे ते चित्र जरूर आपल्याला पाहायला मिळते। 4 बॉल 12 मॅच, कुठेही जाऊ नका मित्रांनो, कारण ही स्पर्धा उदयकोण गावामध्ये जबरदस्त रंगली आहे, खऱ्या अर्थाने या स्पर्धेला रंग चाललाय। पुढचा चेंडू आणि ओ हो, या दरम्यान मात्र सतीश कोदेने आपला अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र बाहेर काढला, या बॉलसाठी खास करून हा बॉल ओळखला जातो, तोच बॉल या ठिकाणी कट्टर फेकलाय आणि हा चेंडू मात्र डार्ट काढलाय, 3 बॉल 12 धावा 3 12 12 3, जबरदस्त हाय व्होल्टेज सामना, पुन्हा एकदा हा चेंडू मात्र सरळ जाईल का सीमारेषा बाहेर, जातो 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 आणखी एक हाय एअर हँडसम षटकार, दोन बॉल मध्ये 6 धावा, काय बॅटिंग होते जितेची, वा लाजवाब फटकेबाजी, आणि जितेश म्हटला तर सणसवाडी संघाचा कर्णधार आहे, कर्णधाराने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे, फटकेबाजी करतोय, 2 बॉल मध्ये 6 धावांची गरज, सतीश निघाला आणि यावेळेस मात्र जितेचा हा आणखी एक षटकार, षटकार विजयी षटकार, जितेशने मात्र गेम पलटी केलाय आणि सणसवाडी संघ या ठिकाणी विजय होतोय, योगेश पवारने टाळ्याचा कडकडाट केलाय, कारण योगेश पवारला माहित होत ही मॅच जर काढून दिली जितेशने तर मी माझा फॉर्म दाखवणार आणि जितेशने ते काम केलंय, सणसवाडी संघ विजय होतोय, विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन।